माझं नाव अमित सुधीर पवार. मी डी ऍक्सेस सिक्युरिटी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा फाउंडर डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. आमची कंपनी 2008 आम्ही चालू केली. अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात केली होती कारण की खूप सारं भांडवल नसल्यामुळे कंपनीला सुरुवात काहीतरी करायची होती, व्यवसायात पडायचं होतं, म्हणून आम्ही ही कंपनी सुरुवात केली. जी आमची कंपनी पूर्णपणे नवीन टेक्नॉलॉजी सिक्युरिटी सिस्टम्स या भागामध्ये काम करते. सिमिलरली आम्ही त्यात विविध सेवा रिलेटेड टू सिक्युरिटी सिस्टम्स आणि इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स याच्यावरती कार्यरत आहोत. 2012 आम्ही पुढे काही सॉफ्टवेअर या क्षेत्रात पण पदार्पण केलं, ज्याचा रिक्वायरमेंट माझ्या वेगवेगळ्या कस्टमर्सकडनं मिळाल्या आणि त्यात रिलेटेड सिक्युरिटी रिलेटेड सॉफ्टवेअर्स पण आम्ही कार्यान्वित केली, जी की आमच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सला कनेक्टेड होती. आणि आज आम्ही जवळपास 12 आज पुण्यामध्ये ही कंपनी व्यवस्थित चालू आहे. प्रोग्रेसिव्ह ग्राफ आहे आणि आमची उत्पादनं महाराष्ट्रात नसून भारतात नसून पूर्ण जगामध्ये आज आम्ही एक्सपोर्ट पण करत आहोत आणि अशा सेवा पण आम्ही एक्सपोर्ट करत आहोत आणि आमचा कार्यभाग व्यवस्थित चालू आहे. कोविड काळ आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल. मार्चच्या अखेरीस 2020 कोविड नावाचं एक मोठं संकट जगापुढे आलं. तसंच त्याची सुरुवात खरं पाहता महाराष्ट्रात म्हणजे पुण्यात पहिला कोविडचा पेशंट 14 मार्च 2020 आढळून आला. आणि कोविड काय असतं हे आपल्या सगळ्यांना कोणालाच माहिती नव्हतं, पण जगातनं ज्या न्यूज येत होत्या त्याच्यातनं कळालं की हे खूप महाभयंकर संकट येणार आहे. तसंच आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लॉकडाऊन जाहीर केलं मार्च अखेरीस आणि त्यापासून पूर्ण व्यवस्थापन थांबलं. तसंच आमच्या कंपनीतले पण साहजिकच सगळ्याच गोष्टी थांबून गेल्या होत्या कारण की आपल्या अख्ख्या भारतावरतीच हे मोठं संकट आलं होतं, ज्याच्यात आपण 2020 ते साधारणतः 2 मे पूर्णपणे कंपनीचं आमचं व्यवस्थापन ठप्प होतं. पण त्यामध्ये काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता कारण की कंपनीतली मॅनेजमेंट स्टाफ ऑल आर कनेक्टेड विथ अस. सिमिलरली एम्प्लॉईज पण आमच्या व्हॉट्सअप सारख्या ग्रुप माध्यमातनं फोनमधनं सगळे कनेक्टेड होते. जे ते आपल्या आपल्या घरी असताना काय करणार आहोत, कंपनीत काय चालणार आहे, हे साधारण जे लॉकडाऊन आहे हे किती महिने चालणार आहे हे कोणाला काही त्याची कल्पना नव्हती. पण ह्या गोष्टीमध्ये आपलं कार्य चालू राहिलं पाहिजे. अशा वेळेस कामं नसताना आपण काहीतरी समाजासाठी काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातनं आम्ही मॅनेजमेंट कमिटी पूर्णपणे त्यावरती कार्यरत होतो. त्याप्रमाणे आम्ही काही फंड जमा केले आणि गरीब गोरगरिबांकरता आम्ही काही सहाय्यता निर्माण केली, ज्याच्यात आम्ही त्यांना अन्नधान्य तेल मीठ किंवा जे अन्नधान्यासारखे पदार्थ जे त्यांना गरजेचे होते, ज्यांचा पोट अगदी हातावर आहे, त्यांना आम्ही जवळपासच्या वस्त्यांमध्ये जाऊन वाटप केलं. आणि आज ते आम्हाला त्यातनं एक खूप आनंद मिळाला की आज आम्ही त्यांपर्यंत पोचलो. अशा ठिकाणी कोणते जात धर्म त्याचं माणूस एक मनुष्य म्हणून हा आपण धर्म पाळायचा आहे एवढंच एक मागे पाठीशी होतं. आपल्याकडे जी सेव्हिंग्स होत्या त्यातले काही पर्सेंटेज आम्ही प्रत्येकाने काढून त्यात वाटप झालं आणि आम्हाला त्यातनं खूप आनंद मिळाला की आपण आज काहीतरी समाजासाठी करतोय. आणि अशा कोविड काळात बाहेर पडणं जे अवघड होतं पण अशा वेळेस डॉक्टरांशी संपर्क साधून मास्क सॅनिटायझर बाकीच्या गोष्टी पूर्ण पाळून आम्ही ही व्यवस्थापना तिथं आम्ही राबवली आणि आम्हाला आज त्याचा फार अभिमान आहे की आज काही ना काहीतरी प्रमाणात आपण आज समाजासाठी दोन गोष्टी काहीतरी चांगल्या करू शकतो. कोविड काळात जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की आपण फक्त लॉकडाऊन ह्या परिस्थितीत म्हणजे घरात बंदिस्त अशात होतो. देवकृपेने माझ्या घरी माझे वडील असतात, माझी आत्या पण माझ्या बरोबर असते. ते आमच्या बरोबर असल्यामुळे एक वडीलधारे माणसांचा एक पाठिंबा आम्हाला लाभला. तसंच माझे मित्र आणि माझे कंपनीतले डायरेक्टर मिस्टर धनंजय सोनावणे यांचा सुद्धा आम्हाला कम्युनिकेशनच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून एकमेकांना साथ लाभली आणि त्यातनं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी एकमेकांना शेअर करता आल्या. आणि याच्यातच आमचे काही वाढदिवस असतील, गप्पा गोष्टी असतील, मित्रपरिवार असेल, हा सगळा जो कनेक्टिव्हिटी होती ती ऑफकोर्स ई माध्यमातून चालत होती, पण त्यामुळे आपला एक विरंगुळा निर्माण झाला. आणि असा पाठिंबा ऑफकोर्स त्या काळात डिप्रेशन सगळ्यांनाच होतं,
पण ह्या कनेक्टिव्हिटीमुळे आम्हाला बराचसा आप्तेष्टांचा आणि मित्रपरिवाराचा खूपच फायदा झाला. कोविडच्या सुरुवातीलाच जसा काळ आपण घरात घालवला तसंच आम्ही मे महिन्यामध्येच कंपनीची सुरुवात केली. गव्हर्नमेंटच्या काही कारण की आम्ही सेवा या विभागात पडत असल्यामुळे काही ऑर्गनायझेशन आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला काही सेवा चालू करायच्या होत्या, तर त्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या आम्ही काही सर्टिफाईड एजन्सीजकडनं आमच्या लोकांची तपासणी करून घेतली आणि आम्ही आमच्या कंपनीची सेवा सुरुवात केली. ह्या सुरुवातीला मॅनेजमेंट कमिटी आणि काही जशी कर्मचारी कमीत कमी 15% फक्त कर्मचारी येण्याची जशी गव्हर्नमेंटचे आदेश होते त्याप्रमाणे आम्ही 15% सुरुवात केली. प्रश्न होता की करायचं काय आणि हा कारण की मागे ज्या गोष्टी घडल्या त्या वेगळ्याच होत्या आणि आता नवीन आलेल्या गोष्टी फारच वेगळ्या होत्या. जशी आमची कंपनी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन या क्षेत्रात काम करते त्यामुळे आम्ही बऱ्याचशा बाहेरील जसं की भारताबाहेरील काही देशांवरती अवलंबून असतो कारण की तिथनं आम्हाला हे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं म्हणा किंवा त्याचं रॉ मटेरियल हे आम्हाला इम्पोर्ट करावं लागतं. तर अशा वेळेस ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या बंद झाल्या होत्या. तर आमच्या इंजिनिअरिंग विभागाने ही जबाबदारी घेतली आणि ठरवलं की आपण काहीतरी नवीन प्रॉडक्ट्स निर्माण करूयात कारण की वेळ होता, काहीतरी समाजात पण काही नवीन प्रॉडक्ट्सची गरज होती, काही प्रॉडक्ट्स इम्पोर्ट होत होते तर त्याच्यावरती आपण कसं त्या इम्पोर्टेड प्रॉडक्ट्सला फाईट देऊन आपण कुठले नवीन प्रॉडक्ट्स बनवू शकतो का आणि ते भारतीय बनावटीचे होऊ शकतात का, याप्रमाणे आमची इंजिनिअरिंग टीम त्यावरती कार्यान्वित झाली आणि आम्ही 2 ते 3 नवीन प्रॉडक्ट्स इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केले जे की आम्ही भारतभर इन्स्टॉलेशनसाठी पात्रता ठरलो आणि अजूनही ते प्रॉडक्ट्स आम्ही नाना विविध मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये ह्युमन बॉडी टेम्परेचर स्कॅनर्स त्याबरोबर तुमचं अटेंडन्स सिस्टम्स त्याबरोबर तुमचे हेल्थकेअर मॉनिटरिंग सिस्टम ह्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स आम्ही डेव्हलप केले, त्याची सॉफ्टवेअर्स डेव्हलप केली. काही लोक घरातनं काम करत होती, मला त्यांना फार धन्यवाद द्यायचे की त्यांनी घरात बसून ह्या जशी लोक ऑफिसमध्ये काम करत होती त्याचप्रमाणे त्यांनी घरात बसून सहकार्य केलं आणि काही डेव्हलप केलेली प्रॉडक्ट आज इंटरनॅशनल कंपन्यांपर्यंत आम्ही देऊ शकलो. तर हा सगळा एक टीमवर्क हा मोठा भाग होता आणि ह्या टीमवर्कमुळेच आम्हाला एक लक्षात आलं की आपली कंपनी एक नुसती कंपनी नसून तर ते एक मोठी फॅमिली आहे आणि ती फॅमिली एकमेकांना धरून आहे आणि त्यामध्ये एकमेकांना सगळेजण सांभाळून घेतात आणि त्यातनं आपण काहीतरी नवीन करण्याचा एक जो उद्दिष्ट ठरवलंय ते आपण पूर्ण करतोय. आणि ह्या टीमवर्कसाठी मी रिअली हॅट्स ऑफ टू माय ऑल ऑर्गनायझेशन कमिटी मेंबर स्टाफ आणि अगदी माझ्या इंजिनिअरिंग टीमचे सगळे सदस्य यांचा मी फार धन्यवाद देतो. तसंच मला ह्याच ह्याच्यातनं मला हे सांगू इच्छितो की जसं की आम्ही वेगवेगळ्या गोष्टीत आज डेव्हलपमेंटमध्ये पडलोय, काही गोष्टी निर्मितीमध्ये पडलो आहे, तर ह्या निर्मिती आमची अशीच चालत राहणार आहे. नवीन नवीन प्रोजेक्ट्स आमच्याकडे येत राहिलेत आणि लोक म्हणत होते की कोविड सिच्युएशन नंतर मे बी क्रायसिस खूप मोठ्या प्रमाणात येतील, आपल्याला उद्योग मिळणार नाही, पण आपण जर सतत कार्यरत राहिलो आणि सतत नवीन कार्यरत राहिलो आणि नवीन काहीतरी गोष्टीचा शोध घेत राहिलो तर आपल्याला दुनियामध्ये असं कुठलंच एक वेळ येणार नाही की आपल्याकडे काम नसणार नाही. आज आम्ही आज फुल स्ट्रेंथमध्ये आज कंपनीत कामाला आहोत. आमची जी मागची स्ट्रेंथ होती 75 लोकांची ती आज ऑलमोस्ट 75 लोक आज आमची ऑफिसमध्ये बसून काम करत आहेत आणि हा उद्योग आता आमचा वाढत चाललाय आणि कोविड सिच्युएशन नंतर उलट वेगळ्या गोष्टींमध्ये आम्ही पडलोय. काही नवीन सॉफ्टवेअर्सची निर्मिती झालीय, काही नवीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्मिती झालीय, तर ही जी संकल्पना होती आज ती एकदम उभारी झाली. तर मला अजून एक वाटतं की जे तरुण उद्योजक आहेत त्यांनी ती जी नवीन नाविन्य जे हवंय इंडस्ट्रीमध्ये किंवा नाविन्य जे आपल्या समाजासाठी लक्षात घ्यायचंय ते करत राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी योग्य त्या गोष्टी रिसर्च करता आल्या पाहिजेत, नवीन गोष्टींचा मागोवा घेतलाच पाहिजे आणि नवीन गोष्टी डेव्हलप करत राहिला पाहिजे. जे सातत्याने कष्ट करतायत त्यांच्या मागे देव असतो असं म्हणतात, त्याचप्रमाणे आपल्याला ते यश मिळत राहणार आहे. त्यामुळे सातत्य न सोडता ते कंटिन्युएशन ठेवणं हे नवीन उद्योगांसाठी फार महत्वाचं आहे. पैसे किती मिळत आहेत हा भाग न करता आपण काही नवीन डेव्हलप करतोय का, आपण काही नवीन निर्मिती करतोय का, ह्याच्याकडे जास्त वेळा लक्ष दिलं पाहिजे. यश तुमच्या मागे नेहमीच राहणार आहे, देव तुमच्या पाठीशी नेहमीच राहणार आहे.